आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिकेचा आंधळा कारभार. इचलकरंजी शहरामध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा, तरीही पाईपलाईनला समुद्रा एवढी गळती. इचलकरंजीला नदीचे पाणी दिले जाते, परंतु गेल्या 5-6 दिवस झाले नळाला पाणी नसल्याने जनता हवालदिल झाली आहे. त्यातच आज वारणेच्या पाण्याप्रश्नी मुंबईमध्ये बैठक आयोजित केली होती. इचलकरंजी शहराला वारणेचे पाणी मिळाले पाहिजे अशी इचलकरंजीकरांची मागणी आहे. शहरात गेले 7 दिवस झाले चक्री उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे महासत्ता चौक ते निरामय हॉस्पिटल रोड या ठिकाणी पाईपलाईन फुटून रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तरी इचलकरंजी नगरपालिकेने सदरची गळती ताबडतोब थांबवावी व वाया जाणारे पाणी बंद करून इचलकरंजीतील पाणी पाणी म्हणण्यापासून वाचवावे अशी मागणी इचलकरंजीतील करदात्यातून होताना दिसत आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.